मराठीच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आहे विलासाडे बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतिकारी संत विज्ञानवादी परिवर्तनवादी योगी तपस्वी महान क्रांतिकारी संत संत सेवालाल महाराज यांची जयंती संपूर्ण देशामध्ये दे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे संत सेवालाल महाराज यांचे विचार परिवर्तनवादी होते विज्ञानवादी होते संत सेवालाल महाराज यांचे जे बोल आहेत वचन आहे ते आजही खरे ठरत आहेत अठराव्या शतकामध्ये केलेली भविष्यवाणी आज खऱ्या स्वरूपात उतरताना आपल्याला दिसून येत आहे आज या जयंतीच्या निमित्ताने आमच्याशी बातचीत करण्यासाठी सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर यू डी गोई आपल्यासोबत आहे त्यांचं आपण स्वागत करूया सर डी टी न्यूज मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे सर संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या थाटात देशभरात साजरी करण्यात येत आहे एकूणच संत महाराज महाराजांचे विचार काय होते ते आपल्याकडनं जाणून घेऊया आज संत शवालाल यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज घटकाला विशेषतः बंजारा समाजाला मी हार्दिक हार्दिक जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि संत शवालाल यांची जयंती खूप मोठ्या प्रमाणात सर्व महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण भारतामध्ये ही साजरी झाली पाहिजे आणि एक समाजामध्ये त्यांच्या कार्याचा गवगवा आणि त्यांचं कार्य हे तळागाळातील लोकांपर्यंत पोचलं पाहिजे कारण संत शेवालाल हे असे संत होते की त्यांनी इथं समाजासाठी आपलं पूर्ण आयुष्य वाहून घेतलं समाजाची सेवा केली समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि अजूनही बंजारा समाज की जो जंगलामध्ये राहतो अजूनही शहरामध्ये येण्यासाठी त्यांची मानसिकता तयार झालेली नाही तर या मानसिकतेमधून आपल्याला त्यांना इकडे शिक्षणाकडे ओळवण्यासाठी जे काही आपल्याला प्रयत्न करता येतील सरकारला प्रयत्न करता येतील किंवा जे काही समाजसेवक आहेत हो त्यांच्या माध्यमातून आपल्याला करता येतील हे केले पाहिजे तिथला प्रत्येक व्यक्ती हा शिकला पाहिजे कारण शिक्षणानेच माणसाच्या याच्यामध्ये वर्तनामध्ये बदल होतो आणि तो बदल झाला पाहिजे आणि खरं जे संत शवालाल यांचं जे कर्तव्य होतं की कोणाबद्दलही वाईट बोलू नका कोणाबद्दलही द्वेष करू नका आणि सगळ्यांना समान वागणूक द्या कोणत्याही प्रकारचा जातीभेद करू नका अशा प्रकारचं जे महान त्यांचे विचार होते हे विचार आपल्याला आप समाजापर्यंत गेले पाहिजे आणि या माध्यमातून एक नवीन क्रांती झाली पाहिजे कारण शवालाल महाराजांचे जे विचार आहेत ते जंगल आणि पर्यावरणाचे रक्षण करा किती महान विचार आहे हा कारण आजकाल आपण बघतो की जंगलाची तोड होत आहे जंग जंगलातले जे काही अत्यंत औषधी वनस्पती अशी दुर्मिळ झालेली आहे नष्ट होत आहे आणि पर्यावरण जर सुरक्षित राहिलं तर मनुष्य प्राणी सुरक्षित राहणार रा आहे हे त्यांचा संदेश हा त्या काळामध्ये जो आहे हा संदेश आपल्याला इथे सर्वांना देता आला पाहिजे त्यांचं म्हणणं होतं की सन्मानाने आयुष्य जगा त्याच्यानंतर इतरांशी वाईट बोलू नका आणि स्त्रियांना सन्मान करा आता आपण बघतो की इथे महिला सक्षमीकरणासाठी आपण वि विविध कार्यक्रम घेतो सगळे हे करतो परंतु त्यांनी त्या काळामध्ये ही गरज लक्षात घेतली होती की स्त्रियांना सन्मान करा क आणि कोणत्याही संग संकटाला निर्भयपणे तोंड द्या धैर्यवान बना आणि आत्मविश्वासू जीवन जगा पाण्याचे रक्षण करा आज आपण बघतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये कधी बघितलं नाही किंवा असा विचार केला नव्हता की आपल्याला पाणी हे बॉटलमध्ये पिवावं लागेल म्हणून तर हे जंगलामध्ये त्या प्रकारचे तसे पानथर त्याने निर्माण केले होते पाण्याची व्यवस्था त्यांनी केली होती पाणी व्यवस्थापन केलं होतं आणि त्यांचा तो उद्देश होता की तहानलेला तहानले जे लोक आहेत त्यांना पाणी द्या आणि कधीही पाणी विकण्यात गुंतू नका की कि किती महान विचार आज आपल्याला आत्ताच्या काळामध्ये ज्या विचाराची गरज आहे असे हे महान संत होऊन गेलेले आहे मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी